आमदार सुहास कांदे व अंजुम कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना मनमाड शहरतर्फे मीनाताई ठाकरेंची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून माँसाहेब अमरहोच्या घोषणा देऊन विनम्र अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी शिवसेना नेते अल्ताफ बाबा खान, उपजिल्हा प्रमुख सुनील हांडके, युवासेना शहर अधिकारी योगेश किमले, महिला आघाडी तालुका प्रमुख विद्या जगताप, शहर प्रमुख संगीता बागुल, विधानसभा संघटक पूजा छाजट, नगरसेवक आझाद पठाण, वाल्मिक आंधळे, लाला नागरे, लोकेश साबळे, बाबा पठाण, धनंजय आंधळे, सुनील ताठे, ऋषिकांत आव्हाड, कृष्णा सोनवणे, सागर आव्हाड, शुभम दरगुडे, कुणाल विजापूरकर, नाजमा मिर्झा, नीता लोंढे, विमल वानखेडे, संगीता सांगळे, अलका कुमावत, छाया कोकाटे, प्रसिद्ध प्रमुख निलेश व्यवहारे उपस्थित होते. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी अझहर शेख, मनमाड. हिंदुमध्ये सम्राट शिवसेना प्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या सौभाग्यवती मीनाताई ठाकरे यांची आज जयंती. जयंतीनिमित्त तमाम शिवसैनिक ममता दिन म्हणून करता माँसाहेब मीनाताई ठाकरे असे एक व्यक्तिमत्व होते. ज्यावेळेस आम्ही मातोश्रीवर जायचो, बाळासाहेब ठाकरे यांचे दर्शन घ्यायचे, साहेब आम्हाला आदेश द्यायचे का महाराष्ट्रामधले मराठी माणसासाठी काय करावं लागल, काय काय करायचं आहे तुम्हाला, आम्हाला असं सविस्तर सर्व समजून सांगायचे. आणि आम्ही महाराष्ट्रभर शिवसेनेचा भगवा झेंडा घेऊन ग्रामीण भागामध्ये पाडे खेड्या वाडी पाऱ्यावरती जाऊन आम्ही संघटनेच्या विषय सांगायचो. साहेबांनी जे जे मंत्र दिले ते मंत्र आम्ही पोचवायचं आमचं काम राहायचं. आणि जर आमच्या शिवसैनिकाकडून कोणाकडून काही चूक झाली तर काय करावं, आता साहेब तर आपल्याला चिडलेले आहेत. तो आमचे वकील म्हणून आमच्या माँसाहेबांना आम्ही जाऊन सांगायचो, माँसाहेब माझ्याकडून ही चूक झालेली आहे, मोठ्या साहेबांना जाऊन तुम्ही सांगा. आणि ठीक आहे, जो काम करतो त्याच्याकडून चुका होतात तर पदरात घ्यायला लावा. आणि माँसाहेबांनी साहेबांना जर सांगितलं तर साहेब ताबडतोब बोलायचे, अल्ताफ इकडे आता ही जी चूक झाली यात परत ही चूक होता कामा नाही आणि परत आम्हाला आदेश द्यायचे, आशीर्वाद द्यायचे, मग आम्ही लगेच आमच्या आमच्या पक्षाच्या कामाला लावायचो. अशा आमच्या माँसाहेबांची आज जयंती आहे म्हणून आम्ही इथे मनमाड शहरातील शिंदे गटातील सर्व शिवसैनिक त्यांना अभिवादन करण्यासाठी इथे जमा झालेलो आहे. आमच्या मतदारसंघाचे आमदार सुहास अण्णा कांदे त्यांच्या बरोबर सोबत असलेले आमच्या अंजुमताई कांदे हे प्रमाणितपणे मतदारसंघामध्ये बाळासाहेब ठाकरे आणि माँसाहेब ठाकरे यांना जे अभिप्रित काम असायचं, सामाजिक जे काम असायचं, तर त्या पद्धतीने या मतदारसंघामध्ये काम करत आहे, रात्रंदिवस काम करत आहे. मग अनेक प्रश्न आहे, अनेक प्रश्न सोडवण्याचा ते प्रयत्न करतात. मनमाड शहराची जी सर्वात महत्वाची जे प्रश्न होत पाणी, पाणीच्या संदर्भात त्यांनी इतका जबरदस्त आयोजन केलं आणि मनमाड शहरामध्ये एवढ्या 6 महिन्यांच्या आतमध्ये प्रत्येक घराघरामध्ये रोज पाणी देण्याचं काम अण्णा साहेबांनी केलेलं आहे. अण्णा साहेबांच्या बाबतीत आता बोललं जात अण्णा म्हणजे पाणी आणि पाणी म्हणजे अण्णा असं हा वाक्य त्यांच्या बाबतीत केलं गेलंय. तर बाळासाहेबांना अभिप्रेत असलेलं जर कुठले जर शिवसैनिक असेल तर मनमाड शहरामध्ये आहे आणि विधानसभा क्षेत्रामध्ये काम करणारा कोण असेल तर सुहास अण्णा कांदे आहे. धन्यवाद.